तुम्ही एक दोन्ही शिस्तेने काम करणार आहे, परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो, आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो, या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे, म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, खालच्या पातळीत भाषा वापरली जाते। दादा खऱ्या अर्थाने आपल्याला सांगतो, आपल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने 50,000 एकर क्षेत्र म्हणजे आस्ती उपसा सिंचन योजना आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून 25,000 क्षेत्र ओलिताखाली येत आहे, काही क्षेत्र ओलिताखाली येत आहे, आणि 2025 मार्च पर्यंत या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे। म्हणजे बघा दादा, सत्तेत बसल्यानंतर दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास होत आहे हे तुम्हाला मी सांगत आहे, कारण या योजना जर 1995 पासून 2019 पर्यंत 100-100 कोटी निधी मिळाला होता, परंतु दादाच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या प्रकारचा निधी होऊन आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्याचं काम होत आहे। बरेच वर्ष आपल्या या मूळ शहरामध्ये क्रीडांगण नव्हतं, क्रीडा संकुल नव्हतं, दादांनी बैठक लावली, संजय वनसुडे यांना सांगितल्यानंतर तात्काळ आपल्या जागेची उपलब्धता मिळाल्यानंतर 5 कोटी रुपयाचा क्रीडा संकुलचा मान्यता दिली, 31 तारखेपर्यंत त्याची टेंडर प्रक्रिया संपतीया आणि या मोहोळ शहराला एक सुसज्ज असं क्रीडा संकुल मिळत आहे। परंतु दादांना मी मागणी केली 5 कोटीमध्ये क्रीडा संकुल होत पूर्ण क्षमतेने होत नाही, दादांनी पुन्हा रिवाईज इस्टिमेट करायला लावलं आणि 30 कोटीचं इस्टिमेट झालेलं आहे। दादांकडे कॅबिनेटच्या मंजुरीसाठी बारामतीच्या प्रपोजल बरोबर आपलं मोहोळचंही प्रपोजल आहे, त्यामुळे त्या योजनेला नक्कीच वाढीव 25 कोटी मिळतील, मी असे आपल्याला आशा देतो। त्याच्यानंतर आपल्याला जलसंधारण विभागामार्फत 101 कोटी रुपये निधी मिळाला, अल्पसंख्याक जे आपल्या मुस्लिम बांधव आहेत, खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये सरकारमध्ये राहून सुद्धा मुस्लिम बांधवांना चांगल्या प्रकारची सोय देण्याच्या हिशोबाने, निधी देण्याच्या हिशोबाने कब्रस्तान असतील किंवा त्यांचे नमाज पठणचे क्षेत्र असतील या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं काम करतात। यावर्षी दादांनी आपल्याला अगोदर 1 कोटी आणि नंतर 3 कोटी असा 4 कोटीचा निधी दिला, आपण 40-42 गावामध्ये आपण तो निधी वितरित केला। मी मुस्लिम बांधवांना आग्रहाने सांगतो, आपलं श्रद्धास्थान बेगमपूरमध्ये बेगम्मा ज्या ठिकाणी आपण घोडेश्वर म्हणतो, या ठिकाणी कलेक्टरला सांगून दादांनी 3 कोटी 80 लाख रुपयाचे संरक्षण भिंतीसाठी निधी दिला, तो सोमवार किंवा मंगळवारी त्याच्यावरती सही होऊन जाईल। पर्यटन मधून आमच्या भगिनी आदित्यताई तटकरे मॅडम असताना त्यांनी आपल्या या तालुक्यासाठी 3 कोटी रुपये दिलता, या आपल्या मूळ शहरातील नागनाथ मंदिरासाठी 95 लाख रुपये आणि बेगमपूर या ठिकाणी बेगम मासाठी 80 लाख रुपये असा 3 कोटी रुपयाचा वेगवेगळ्या हेडमधून निधी दिला होता, अशा पद्धतीने काम होते। त्याच्यानंतर जल जीवन मिशन मधून सुद्धा आपल्या या 195 कोटी रुपयाचा निधी मिळाला गेला, आणि दादांकडे अर्थ आणि नियोजन असल्यामुळं डीपीडीसी मधून सुद्धा पाठीमागील कालावधीमध्ये आपल्याला 105 कोटी रुपयाचा निधी दिला गेला, आणि येणारा 25-30 कोटी रुपयाचा अजून निधी मिळेल, मग जवळजवळ 130-135 कोटी रुपयाचा जिल्हा नियोजन मंडळ निधी दिला गेला आहे, असे 2,700 आणि 4 कोटी रुपयाचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या देशासाठी दिलेला आहे। त्याच्यानंतर दादा मी आम्हाला तुम्ही जो निधी दिला तो सांगितला, परंतु आपण या मोहोळ ते पंढरपूर रस्त्यासाठी सुद्धा 850 कोटी रुपयाचा निधी आणि बाळेपासून वैरागपर्यंतच्या कामासाठी सुद्धा 125 कोटी पाहिजे आला, म्हणजे 1,000 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या कालावधीमध्ये झाला, सेंट्रलचा निधी आहे, असा सर्व निधी पकडला तर जवळजवळ 4,000 कोटीपेक्षा ज्यादा विकास कामाचा निधी होत आहे। मी या निधीसाठी सांगितलं, दादा आपण कितीही निधी दिला कितीही कामं केली तरी आमचं झोळी ही रिकामीच राहते, अशा पद्धतीने पुन्हा झोळीमध्ये काय मिळण्याच्या उद्देशाने बाळराजे पाटलांनी आपल्याला विनंती केली। सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे या ज्या अण्णा या नावाने आपण संबोधतो, बाबूराजी पाटील अण्णा यांची एक महत्वाकांक्षी योजना होती की त्यांच्या परिसरातील 10 गावांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी तलावामध्ये सोडण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे, ती योजना दादांनी पाठीमागे 2 ते 2.5 वर्ष साथ देत आज ती योजना SLTCच्या ऑफिसला 24 तारखेला दादांनी आमची बुधवारी मीटिंग असताना दादांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून, नामदार हे अधिकारी नाशिकचे आहेत, त्यांना सांगितलं तात्काळ माझ्या या मोहोळ मतदारसंघातील आष्टीसह 10 गावांसाठी
लवकरात लवकर तो आराखडा मंजूर झाला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो दादांनी बुधवारी सांगितल्यानंतर शुक्रवारीच मंगळवारी 24 तारखेला नाशिक या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर करण्याच्या दृष्टीने मीटिंग लावलेली आहे। मी आपल्याला खात्रीने सांगतो 24 तारखेला दादांनी फोन केल्यानंतर अशी योजना कुठली राहत नाही। 24 तारखेला SLTच्या मंजुरीमध्ये योजना मंजूर होऊन मंत्रालयाकडे जाईल। आणि बाळराजे जसे बोललेत की विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर त्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे। बाळराजे पाटील साहेब आपल्याला सांगतो दादांबरोबर पाठीमागील 5 वर्षामध्ये काम करत आहे, तुमची ही मागणी फेल जाणार नाही। दादा नक्कीच आपल्याला विधानसभेचा फॉर्म भरायच्या अगोदर विधानसभेचा फॉर्म भरा दादा आपल्या बरोबर असतील या ठिकाणी, त्यावेळेस ती घोषणा केली जाईल, प्रशासकीय मान्यता दिली जाईल। त्यानंतर 15 दिवसापूर्वी दादांना मागणी केल्यानंतर मोहोळचा आमदार या नात्याने माड्याचा आमदार म्हणून बबनदादा, करमाळ्याचे आमदार म्हणून संजय मामा, आमचे आजबे काका राजेश पाटील आणि राजूभाई यांच्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची जलसंपदा विभागाची बैठक लावून सीना नदीवरती भोपले आणि शिरापूर बंधाऱ्यासह भीमा नदीवरती आपल्या महत्वाचा बॅरेज म्हणजे आपला तो पुळूचा बॅरेज आणि वरती अर्जुनसंड असेल, माचुनार असेल, या सर्व 6 बॅरेजची सर्वे करण्याची दादांनी आदेश दिले, येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वे होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्वात महत्वाची योजना म्हणजे आपले कादी परिवाराचे सुशांत बाप्पाही आपल्यामध्ये नाहीयेत, ते आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांनी सांगितले होते, त्यांनी एक पाणी परिषद भरली होती मोहोळ मतदार संघात, सीना भागवती हा जोड कालवा, दादा आपण यासाठी मीटिंग लावली होती तर तो त्या मान्यता यासाठी सांगितलं होतं, परंतु त्या ठिकाणी ऊर्जेचा म्हणजे योजना चालवण्यासाठी ऊर्जे म्हणजे लाईटचा कसा पेमेंट भरणार आणि पाणी आरक्षण म्हणजे पाण्याची उपलब्धता या दोन गोष्टीसाठी ती योजना प्रलंबित आहे, परंतु दादा नक्कीच ती ही योजना आपल्या मार्गी लावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जास्त बोलणार नाही, दादा आपल्याला मार्गदर्शन तटकरे साहेब आहेत, परंतु मी आपल्याला एक सांगतो की दादांनी जो निर्णय घेतल्यानंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये 2000 कोटीपेक्षा ज्यादा निधी या ठिकाणी आणला गेला। दादा तुमच्यासारखे एक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे, 2024 विधानसभेमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि आम्हाला पुन्हा या मोहोळ नगरीमध्ये नागनाथाच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे आणि जनता नक्कीच आपल्याला आशीर्वाद देईल। तटकरे साहेब तुम्हाला एकच विनंती करतो, तुम्ही शिस्तप्रिय अध्यक्ष आहात, बाजूला राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तुम्ही एक दोन्ही शिस्तीने काम करणार आहे, परंतु मोहोळ मतदारसंघामध्ये एक थोडी मी सांगू नये परंतु सांगतो, आपल्या नावांचा वापर करून एक पक्षामध्ये बेशिस्त वर्तन करणाऱ्याची संख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा एकच व्यक्ती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आपल्याला विनंती करतो, या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार फार चांगल्या मताने निवडून येणार आहे, म्हणून विरोधकांबरोबर संधान साधून राजेंद्र पाटील मालक व माझ्यावरती मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, खालच्या पातळीत भाषा वापरली जाते, ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढी सांगतो, माझे 2 शब्द संपवतो।